सोलापूर स्मार्ट सिटी संचालकांची गुरुवारी बैठक पार पडली, यामध्ये 95 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। नियोजन भवनात स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली। या बैठकीला महापौर, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी व तसेच सर्व संचालक उपस्थित होते। या बैठकीत शासनाकडून आलेले वेगवेगळे अनुदान, ठेवी, खर्च यावर चर्चा झाली। स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेले 22 प्रकल्प, चालू असलेले 10 प्रकल्प, निविदा स्तरावर असलेले 12 प्रकल्प व तसेच यापूर्वी मंजूर केलेले प्रकल्प, सोलापूर महानगरपालिकेने सुचवलेले प्रकल्प, अनावश्यक असलेले प्रकल्प दुरुस्त करणं व इतर प्रकल्प यावरही चर्चा होऊन एकूण 90 ते 95 कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देऊन हे प्रकल्प मुदतीत केले जातील असं स्मार्ट सिटीच्या मुख्याधिकारी यांनी सांगितलंय। सोलापूर सिटीच्या संचालक मंडळाची बैठक आज नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये बहुतांश संचालक उपस्थित होते। यामध्ये जवळजवळ 4 ते 5 तास बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली। यामध्ये जे वेगवेगळे अनुदान शासनाकडून आलेले आहेत, त्याच्या बँकेतल्या ठेवी आहेत, खर्च झालेला आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जे पूर्ण झालेले प्रकल्प आहेत 22, त्यावरही आढावा झाला। चालू झालेले असलेले 10 प्रकल्प आहेत, त्याचा आढावा झाला। जे निविदा स्तरावर आहेत 12 प्रकल्प, त्याचा आढावा झाला। आणि यापूर्वी काही प्रकल्प मंजूर केलेले होते, त्यामध्ये इस्टिमेट किंवा DPR करण्याची स्टेज होती, त्यामधले काही प्रकल्प अनावश्यक असलेले ते दुरुस्त करण्यात आले आणि नव्याने महापालिकेने काही सजेस्ट केले, प्रस्ताव हाती घेण्यात आले। यामध्ये वेगवेगळ्यामध्ये साधारणतः शहरात आपण 4,500 इलेक्ट्रिक पोल लावले आहेत। माननीय महापौरांनी 2300 इलेक्ट्रिक पोलची मागणी केली होती, सर्वांमध्ये 2300 इलेक्ट्रिक पोल उभा करण्यास नव्यानं मान्यता देण्यात आली। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी हा मोठा प्रकल्प आहे, 30 ते 40 कोटीचा प्रकल्प आहे, त्याशी मान्यता देण्यात आली। शहरासाठी नवीन 30 इलेक्ट्रिक बस खरेदी करणं, शहरातल्या स्मशानभूमीतील अंतर्गत सोयीसुविधाच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली, तर महापौरांनी सुचवलेल्या इंटिग्रेटेड कंट्रोल बोर्डच्या उभारणीच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली। आणखीन इतर बऱ्याचशा प्रकल्पाला मान्यता दिली, त्यामध्ये नवीन 30 इलेक्ट्रिक बस खरेदीला SMTने मान्यता दिली, त्यानुसार महापालिकेतून आपल्याकडे प्रस्ताव आला होता, त्या बस खरेदीला मान्यता देण्यात आली। शहरातील विविध स्मशानभूमीचं विकसन करणं, यासाठी जे काही ठिकाणी विद्युत दाहिन्या शेड असतील, पात असतील, कंपाऊंड असतील, त्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। आणि एकूणच जो प्रलंबित जे प्रकल्प होते त्याविषयी आढावा झाला, तर जे मुदत दिलेली आहे त्या मुदतीत हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील। एकूणच सविस्तर यामध्ये चर्चा झाली। ऑडिटबाबत ही चर्चा झाली। ऑडिटच्या काही मुद्द्यामध्ये 19-20 आक्षेप आलेले होते, त्याची पूर्तता करण्यात आली। एकूणच महापालिकेच्या विकासाच्या दृष्टीनं आणि स्मार्ट सिटीच्या उपलब्ध निधीचा विचार करता जे प्रलंबित जवळजवळ 90 ते 95 कोटीचे प्रकल्प आज मान्यता